नमस्कार शेतकरी मित्रांनो मार्च एंड असल्या कारणाने बऱ्याचशा बाजार समित्या आता काही दिवस बंद राहणार आहेत ज्या काही बाजार समित्या बंद राहणार आहेत त्या बाजार समित्यांनी शेतकरी बांधवांना सूचना केलेल्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नेमक्या कोणत्या बाजार समित्या बंद राहणार आहेत जी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती मी आपण सांगणार आहे सर्वप्रथम आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव मुंगसे कांदा खरेदी विक्री मुंगसे तर त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकवीस ते पाच एप्रिल दोन हजार एकवीस वार शनिवार ते सोमवार वर्ष अखेर निमित्ताने दहा दिवस सर्व लिलावाचे कामकाज बंद राहील याची सर्व संबंधितांनी व सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे दिनांक सहा एप्रिल दोन हजार एकवीसपासून म्हणजेच मंगळवारपासून लिलाव पूर्ववत सुरू होतील अशी सूचना मालेगाव मुंगसे या बाजार समितीकडून आहे दुसरी बाजार समिती आहे मनमाड मनमाड यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की सोमवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार एकवीस ते शनिवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार मार्च एंडमुळे बँका बंद असल्याने मनमाड बाजार समितीमधील कांदा मका धान्य लिलावाचे कामकाज बंद राहील तसे सोमवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकवीसपासून सर्व शेतमाल लिलावाचे कामकाज नियमितपर्यंत सुरू राहील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यायची आहे अशी सूचना कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड यांच्याकडून आहे त्यानंतरची सूचना आहे ती विंचूर सर्व सर्व संबंधित मार्केट घटनाकांना जाहीर करण्यात येते की मार्च वर्ष अखेर असल्याने बँक व्यवहार बंद असल्याने विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य सोमवार मंगळवार बुधवार एकोणतीस मार्च दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत बंद राहील दिनांक एक एप्रिलपासून कांदा व धान्य लिलाव पुरवत होतील याची सर्व मार्केट घटकांनी नोंद घ्यायची आहे कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर तालुका नेपाळ यांच्याकडून सूचना आहे त्यानंतरची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर तालुका बागलगान बागलान जिल्हा नाशिक लिलावाबाबत सूचना आहे सर्व शेतकरी बांधव व्यापारी हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना जाहीरपणे कळवण्यात येते की शुक्रवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार एकवीस रोजीपासून दिनांक चार एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत कांदा व भुसार लेलाव टंचाई सार्वजनिक सुट्टी बँक तसेच मार्चेंड असल्यामुळे बंदरातील याची सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे तशी डाळिंब लिलाव शुक्रवार दिनांक सव्वीस मार्च दोन ते एकतीस मार्च दोन हजार बुधवारपर्यंत मजूर टंचाई व बँक बंद तसेच मार्चंट असल्यामुळे लिलाव बंद राहतील याची सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे कांदा व भुसार लिलावाचे कामकाज दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकवीसपासून नियमित चालू राहील याची सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे अशी सूचना आहे नामपूर तालुका बागल बागलान जिल्हा नाशिक यांच्याकडून त्यानंतरची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर मार्च एंड असल्यामुळे पुढील सलग आठ दिवस बँकाचे कामकाज बंद राहणार आहे त्यामुळे बाजारात पैशाची चणचण भासणार असल्याने पुढील आठ दिवसासाठी निपती उपबाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे दिनांक सव्वीस मार्च ते एक एप्रिल या काळात सर्व बँकेचे कामकाज बंद राहणार आहेत या कारणास्तव अहमदनगर येथील लिलावही त्या काळामध्ये बंद राहणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा